बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ल्यातच, वेंगुर्ल्याचा चेहरा मोहरा बदलणार. बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ले बंदर परिसरात आणि स्कुबा ड्रायव्हिंग प्रकल्पही वेंगुर्ले मालवण दरम्यान होणार आहे. आत्ता यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या 2024 अर्थसंकल्पात 66 कोटींच्या भरीव निधीची तरतूद करून या प्रकल्पाला चालना देण्यात आलेली आहे. नौदलाच्या युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे पुढील अवघ्या 8 महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे आणि त्यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला सुद्धा आता खऱ्या अर्थाने झळाळी मिळणार आहे. बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ल्यातच राहणार आहे. पाणबुडी आणि स्कुबा ड्रायव्हिंगसाठी अर्थसंकल्पात 66 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाने वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. बाईट दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री. 2019 तत्कालीन अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाला हा प्रकल्प सादर केला होता आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं पण हा प्रकल्प होऊ शकला नाही. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झालं. दीपक केसरकर मंत्री झाले आणि यानंतर आदित्य ठाकरेंनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप केला आणि दीपक केसरकर यांना टार्गेट केलं. यानंतर दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. अर्थसंकल्पात अखेर अजित पवार यांनी या प्रकल्पाला 66 कोटींची तरतूद केली आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प वेंगुर्ल्यातच होणार हे आता स्पष्ट झाले. प्रकल्पामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला झळाळी मिळणार आहे तर वेंगुर्ला शहर आंतरराष्ट्रीय पर्यटनावर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचे स्वागत करत असल्याचं प्रकल्पासाठी प्रयत्न करणारे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी म्हटलेलं आहे. वेंगुर्ल्यात होणाऱ्या या प्रकल्पावरून बरेच रणकंदान माजले होते. 2019 दीपक केसरकरांनी हा प्रकल्प मंजूर करून शासनाला सादर केला होता. मात्र त्यानंतर आघाडी सरकार आले आणि हा प्रकल्प होऊ शकला नाही आणि त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि महायुती सरकार सत्तेत आले. दीपक केसरकर मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प महाराष्ट्रातून अन्य ठिकाणी गेल्याचा आरोप केला. त्यानंतर दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला केला होता आणि यानंतर अजित पवार यांनी अर्थसंकल्पात हा प्रकल्प वेंगुर्ल्यातच राहणार असून त्यासाठी 66 कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर केला आणि त्यामुळे हा प्रकल्प आता वेंगुर्ल्यातच होणार आहे हे स्पष्ट झालंय. आणि या प्रकल्पामुळे इतर कोकणातील वेंगुर्ला शहराचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे. आता यात कोणतीही शंका राहणार नाही. हा प्रकल्प म्हणजे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर 8 समुद्रामध्ये असणार आहे. याच्यासाठी एक नौदलची नौका ही पाण्यात खोल सुमारे 30 मीटर आतमध्ये सोडणार आहेत आणि ती अत्याधुनिक कशी असणार आहे. त्याच्यामध्ये रेस्टॉरंट असणार आहे, स्नॅक सेंटर असणार आहे, वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम त्याच्यामध्ये होणार आहेत जेणेकरून आलेल्या प्रत्येक पर्यटकाला याचा आनंद लुटता येईल. त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून आतमध्ये जाण्यासाठी छोट्या छोट्या बोटी असणार आहेत. त्या बोटी त्यांना तिथपर्यंत घेऊन जातील, त्या पाणबुडीपर्यंत त्या ठिकाणी नेऊन सोडतील. त्यांना पूर्ण दिवसाचं एक पॅकेज दिलं जाईल. त्याचप्रमाणे त्या झाल्यानंतर वेंगुर्ल्याचं बंदर हे अतिशय सुशोभीकरणासाठी 43 कोटी एवढा निधी दीपकभाईंनी मंजूर केलेला आहे. सुमारे या प्रकल्पामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर अत्याधुनिक असा सुशोभीकरण होणार. तिथे मोठमोठ्या लाईट्स लावणार, त्या ठिकाणी वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज आपण ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे पाणबुडी प्रकल्पाबरोबरच त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग, त्या आता एक नवीन जो मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी अनेक वर्ष त्यांच्यावर एक असा प्रसंग होता की त्यांना होड्या आतमध्ये घेऊन जाता येत नव्हत्या आणि मग त्या होड्या आतमध्ये न्यायच्या तर त्यासाठी त्यांना वाळू काढावी लागत होती. परंतु आता असा एक मोठा बंदर दीपकभाईंनी मंजूर केला, त्याचं पण काम चालू आहे 23 कोटीचं. मुळात जे स्कुबा डायव्हिंग चालतं ते निवती बेटावर चालतं आणि निवती बेट हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे वेंगुर्ला जेटीची सुधारणा करणं, तिथून मदरशिपने यांना पर्यटकांना घेऊन जाणं तिथपर्यंत आणि मग पाणबुडीने त्यांना खालचा भाग दाखवणं, कारण प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग येत नाही. त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या व्यवस्था शासन करणार आहे की स्कुबा डायव्हिंग सुद्धा व्हावं आणि त्याच्याचबरोबर पाणबुडीतून सुद्धा लोकांना हे सगळं सृष्टी सौंदर्य बघता यावं. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय एक केंद्र म्हणून विकसित होईल तो भाग संपूर्ण, याची मला खात्री आहे. पर्यटक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर वेंगुर्ल्याचं नाव त्याच्यामुळे येईल आणि या निमित्ताने मग अनेक हॉटेल्स होतील. बघा, कोणाला चपराक आपण का मारावी, ज्यांना त्यांना काय माहिती नाही. त्याच्यामुळे ते स्वतः ते मंत्री होते, त्यांना माहिती नाही की हे पैसे मी पूर्वी दिलेले होते आणि हे बरे पैसे MTDC कडे डिपॉझिट आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प होण्यामध्ये
सध्याचे जे विद्यमान पर्यटन मंत्री आहेत आदरणीय महाजन साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्याचबरोबर डॉक्टर सारंग यांचं एक स्वप्न होतं की ज्या मिलिटरीच्या जुन्या बोटी आहेत ह्या घेऊन त्याचं पूर्णपणे त्याच्यावरचं जे ऑइल वगैरे काढून टाकून की जेणेकरून प्रदूषण होणार नाही ते बोट बुडवायची आणि त्याच्यामध्ये प्रवाळ आपोआप तयार होतं आणि मग त्याचं सुद्धा लोकांना बघायला एक त्याची मजा वेगळी असेल आणि तो प्रकल्प सुद्धा मंजूर झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वेंगुर्ला.